बातमी समोर आली आहे. लोकसभेतील संविधान बदलाचा नरेटिव्ह फोडण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं कळतंय. राज्यातील सर्व आयटीआयमध्ये तयार होणार भारतीय संविधानाचं मंदिर असं देखील आता समोर आलंय. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याबाबत घोषणा केली होती. संविधान मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. आयटीआयमध्ये संविधानाच्या विचारांची शिकवण देखील दिली जाणार आहे. ही मोठी बातमी मानली जाईल. लोकसभेतील संविधान बदलाचा नरेटिव्ह आता भाजप खोडण्याचा प्रयत्न करतोय. तर याबाबत आपण अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी तुषार यांच्याकडून. तुषार, लोकसभेमध्ये संविधान बदलाचा नरेटिव्ह भाजपनं राबवला होता असा विरोधकांनी आरोप केला होता, मात्र आता हे नरेटिव्ह जे आहे ते खोडण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसतोय, काय सांगाल? आपण पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलाचा जो नरेटिव्ह विरोधकांकडून सेट करण्यात आला होता, यामुळे भाजपला संपूर्ण देशभर फटका बसताना पाहायला मिळाला होता. मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक मतं असतील किंवा ही मतं मोठ्या प्रमाणात आपल्याला भाजपाच्या विरोधात गेली होती, यामुळे भाजपाच्या जागा या मोठ्या प्रमाणात घटल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळालं होतं. मात्र हा नरेटिव्ह खोडण्यासाठी आता महाराष्ट्रामध्ये कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा राज्यातल्या सर्व आयआयटीमध्ये आता संविधानाचं मंदिर तयार केलं जाणार आहे. संविधान मंदिराची प्रतिकृत्या ही प्रत्येक आयआयटीच्या जे कॉलेज असतील तिकडे तयार केली जाणार आहे. आणि या संदर्भातली घोषणा आता थोड्याच वेळामध्ये कौशल्य विकास मंत्री 11 वाजता आपल्याला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून घेताना पाहायला मिळणार आहे. कारण की या नरेटिव्हचा मोठा फटका जो भाजपाला बसताना पाहायला मिळत होता, तो नरेटिव्ह आता खोडून काढण्यासाठी भाजपा विविध पातळ्यांवरती प्रयत्न करताना पाहायला मिळते. त्यापैकीच आता कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आता आयआयटीमध्ये संविधानचं जे मंदिर आहे ते आता बनवताना पाहायला मिळणार आहे. जी तुषार, याकडे आपलं लक्ष असेल. पत्रकार परिषदेतले महत्वाचे मुद्दे आपण जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांना शरद पवारांनी पुन्हा मोठा धक्का दिल्याचं म्हटलं जात आहे. कारण अजित पवार गटात काहीच दिवसापूर्वी गेलेले इंदापूरचे प्रवीण माने शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय. सोनाई दूधचे प्रमुख असलेले प्रवीण माने यांनी काही दिवसापूर्वी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता. आता लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा शरद पवार यांच्याकडे अजित पवार गटाचे नेते येत असल्याची ही संपूर्ण स्थिती आता निर्माण झाली आहे. त्यामुळे शरद पवार गटाची ताकद अर्थातच वाढणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांवर याचा मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो अजित पवारांना बसू शकतोय. तर पुढे पाहूयात उर्वरित बातम्यांचा वेग.